नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम भाग एक सत्र दोन विषय मराठी। मी मेघा जुळे तुमचं स्वागत करते। आज आपण जो पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे नातं। वि स जोग हे याचे लेखक आहेत। वि स जोग हे एक कथाकार, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक, संपादक, विचारवंत, लेखक आहेत आणि मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय असलेले वि स जोग हे लेखक आहेत। त्यांनी ही जी कथा इथे दिलेली आहे ही त्यांच्या नातं या कथासंग्रहातून घेतलेली आहे। नातं या कथेमध्ये एक शोकांतिका आहे। शोकांतिका म्हणजे काय की ज्या कथेचा शेवट दुःखद होतो तिला शोकांतिका म्हटले नाही। मग ही जी शोकांतिका आहे ही मीरा पेंढारकर या नायिकेची आहे। ही शिक्षिका आहे। या कथेमध्ये नाईक नावाचं एक पात्र आहे जे पोलीस अधिकारी आहे। केळकर नावाचे एक डॉक्टर आहेत। हे दोन्ही तरुण असलेले अधिकारी आहेत। नाईक पोलीस इन्स्पेक्टर आहेत, केळकर हे डॉक्टर आहेत आणि मीरा पेंढारकर ह्या शिक्षिका आहेत। या तिघांच्या नातेसंबंधावर असलेली ही एक कथा आहे। विफल प्रेमाची कथा आहे त्यामुळे शेवट तिचा खूप दुर्दैवी आहे। या कथेमध्ये मीराची शोकांतिका मांडलेली आहे। सगळ्यात शेवटी मीरा मरते आणि ती कथा संपते। मग तिच्या मरण्यामागचे काय कारण आहेत? नाईक तिला का नाही म्हणतो आणि नाईकच्या नाही म्हणण्याने असुरक्षित वाटवून घेणारी जी मीरा आहे ती एकाकी होते, असह्य होते, तिला सगळ्यांची भीती वाटायला लागते आणि या भीतीतून ती मृत्यूला जवळ करते। ही एक हृदयस्पर्शी असलेली कथा आहे। तर या कथेचं एक अभिवाचन आपण करू आणि ती कथा समजून घेण्याचा प्रयत्न करू। कसला विचार करतोस नाईक? जो डॉक्टर आहे केळकर तो त्या नाईकला विचारतो आहे। जो पोलीस इन्स्पेक्टर आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे। शेवटी काही कंटाळून शांततेचा भंग मीच केला। कंटाळून नाही तर काय, वास्तविक वायुमान विलक्षण उत्तेजित करणारं होतं। ते म्हणतात इथलं जे हवामान आहे, वायुमान म्हणजे इथलं जे हवामान आहे। एका छत्तीसगडमधली ही कथा आहे। छत्तीसगडमधल्या एका छोट्याशा गावामध्ये घडलेली ही सगळी घटना इथे चित्रित केलेली आहे। वास्तविक आयुमान विलक्षण उत्तेजित करणारं होतं। जांभळाच्या उंच झाडाखाली आरामखुर्च्या घालून आम्ही समोरासमोर बसलो होतो। दुपारी या मोसमातला पहिला पाऊस येऊन गेला होता। पावसाची सर काही जोरदार नव्हती पण पावसाळा सुरू झाला आणि तो सुरू राहणार याची खात्री पावसानं निर्माण केली होती। आणि एक विलक्षण उत्तेजित करणारं असं वातावरण होतं। दुपारीच पाऊस येऊन गेलेला होता, थंड वारं वाहत होतं आणि अशा या वातावरणात दोन आराम खुर्च्यांवर हे दुःख बसले आहेत। आणि केळकर त्याला विचारतो आहे, कसला विचार करतोस नाही? थोडं वादळही झालं होतं। वादळानं झाडावरची टपोरी जांभळं बदाबदा पडली होती। त्या पिकल्या जांभळाचा सुवास आताही प्रत्येक झुळकेबरोबर येत होता। कालच्या झुळकेत आणि आजच्या झुळकेत कितीतरी फरक पडला होता। काल रात्री उशिरापर्यंत लोहाराच्या तापत्या भट्टी शेजारी बसल्या झोपल्यासारखं वाटायचं, पण एका धावत्या पावसानं पेटत्या भट्टीचं रूपांतर जणू कूलरमध्ये केलं होतं। म्हणून मी उत्साहित झालो होतो। गेल्या 2 महिन्यानंतर छत्तीसगडातल्या या आडगावात मला पहिल्यांदाच वारा प्यावासा आणि हवासा वाटत होता। एकंदर वातावरण खूप आल्हाददायक होतं। नुकताच पाऊस येऊन गेला होता त्यामुळे अर्थात हवं हवंसं
असणारं हे वातावरण होतं। खरं तर माझ्या आणि नाईकच्या घरापासून जवळ एक लहानसा तलाव आहे। तलावात पाणी आहे, पण उत्तर छत्तीसगडातल्या या घुंका गावाचं वायुमान इतकं तापलेलं असतं की नदी शेजारी नाहीतर तलावा शेजारी घर असूनही काही थंडावा नाही। आणि छत्तीसगडातल्या या घुंका नावाच्या गावाचं इथं वर्णन केलेलं आहे। इथलं वातावरण अतिशय तप्त आहे आणि अशा या तप्त वातावरणामध्ये नुकताच येऊन गेलेला जो पाऊस आहे त्यामुळे वातावरण किंचितसं असं आल्हाददायक झालेलं आहे। नदी शेजारी नाहीतर तलावा शेजारी घर असूनही काही थंडावा नाही। तलावाच्या चोहूबाजूने आंब्याची आणि चिंचेची झाडं आहेत, पण आतापर्यंत सूर्य नुसती आग ओकत होता आणि ही झाडं आजूबाजूला होती, पण काय करणार ही झाडं, तरी सूर्य नुसती आग ओकत होता। आणखी काही दिवस सूर्य असा ज्वाळ ओकता तर तलावातलं जे पाणी शिल्लक राहिलं होतं त्यानं पेट्रोलसारखा पेट घेतला असता। इतकं दाहक गरम असं वातावरण त्या परिसरात होतं। या सगळ्या भीषण वायुमानाच्या पार्श्वभूमीवर आजची संध्याकाळ मला वरदानासारखी वाटत होती आणि आजच्या संध्याकाळी मात्र वातावरण बरंचसं आल्हाददायक होतं। वायुमान तर बदललेलं होतंच, पण गेल्या काही दिवसात मंद पडणे घडणाऱ्या घटनांचा जो काही सोक्षमोक्ष लागायचा तोही लागून गेलेला होता आणि ज्या काही घटना गेल्या काळात घडलेल्या होत्या त्याचा आज सोक्षमोक्ष लागलेला होता। मग नेमक्या कुठल्या, म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की अशा नेमक्या कुठल्या घटना आतापर्यंत होऊन गेल्या होत्या, कुठल्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागला होता। आता कशाचा काही विचार करण्याची मला तरी आवश्यकता नव्हती। समोर वर्तुळावर वर्तुळाकार मेज होता, मेजावर ग्लासेस होते, बाजूला टेप रेकॉर्डरवर हलक्या आवाजात संगीत सुरू होतं। आता सभोवारच्या जांभळाच्या शेवग्याच्या हेटीच्या बिट्ट्यांच्या झाडांच्या साक्षीने आणि कॅलिडोस्कोपसारख्या चमकणाऱ्या निळ्या आकाशाच्या आशीर्वादाने 2-3 तास तरी आमचा आनंद साजरा होणार होता। मनाच्या अशा अवस्थेत नाईकने उदास आणि घुमं राहणं मला कंटाळवाणंच नाही तर चीड आणणारही ठरणार होतं। आणि अशा या वातावरणात या दोघांची मैत्री होती। या दोघं इथे अगदी निवांत असे बसलेले होते आणि अशा वेळी हा नाईक मात्र आपलंच विचारत आहे। डॉक्टर केळकरला मात्र ते सहन होत नव्हतं, हा का इतका शांत आहे, कारण इतक्या लांबवरच्या आडगावात आणि कुग्रामात मला हवी हवीशी वाटणारी संगत म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर नाईकची। आणि एकतर इतक्या लांबवरच्या आडगावामध्ये तर जिथे कुणाशी मैत्री करावा असा प्रश्न येतो, अशा वेळी ह्या डॉक्टर केळकरांना हा जो सब इन्स्पेक्टर नाईक याचीच मैत्री फार जवळची वाटत होती। पोलीस इन्स्पेक्टर नाईकची संगत त्याला आवडत होती। एकतर तो मराठा होता, दुसरी गोष्ट माझ्या वयाचा होता आणि दोघांचंही वय हे सारखंच होतं। 2 महिन्यांपूर्वी मी रुग्णालयाची सूत्र घेतली, त्यानंतर 2-3 दिवसांनी तो ठाणेदार म्हणून इथं आला आणि दोघांचंही आगमन त्या गावामध्ये सोबत आणि सारखंच झालेलं आहे। आमच्या आवडीनिवडी जुळत होत्या। गावाच्या बाहेर आमची दोघांचीही घरं होती। माझं रुग्णालय फरलांगभर अंतरावर, ते म्हणतात की माझं रुग्णालय इथून अगदी फरलांगभर अंतरावर, त्याच्याजवळच त्याचं पोलीस ठाणं, लागून शाळा, मग काही अंतरावर गावातील 2-300 घरं। घरं कसली, घरं असली तर 2-3च, बाकीच्या सगळ्या छत्तीसगडी पद्धतीच्या मातीच्या झोपड्या, चुन्यानं रंगवलेल्या, शेणानं सारवलेल्या, आमच्या दोघांचेच काय ते दिमागदार क्वार्टर। आम्ही दोघंही अविवाहित म्हणून त्या दोघांची मैत्री म्हणजे दोघांसाठीही कुडके में गुडके अशी होती। आणि हे दोघंही अविवाहित सारख्या वयाचे आणि एका आडवळणी गावात आलेले, दोघेही अधिकारी असलेले आणि त्यामुळे दोघांची मैत्री होणं स्वाभाविक। आणि तरी नाईक आज हा असा वागत होता, त्याचा जर मूड नव्हता तर त्याने मला ही सगळी तयारी करायला कशाला सांगितली, म्हणजे म्हणतात जर का
की त्या नाईकचा आज मूड नव्हता, त्याला बरं वाटत नव्हतं, तर मग ही मला सगळी पार्टीची तयारी का करायला लावली त्याने? आणि मूड नसायला झालं तरी काय, जे व्हायचं ते होऊन गेलं, गंगेला मिळालं माणसानं, आणि ते सुद्धा पोलीस इन्स्पेक्टरनं या काळात इतकं हळवं असावं, छे मला नाही पटत. म्हणून मी पुन्हा विचारलं, कसला विचार करतोस नाईक? आणि वारंवार तो त्या पोलीस इन्स्पेक्टरला विचारतो आहे, पोलीस सब इन्स्पेक्टरला विचारतो आहे की नाईक तू कसला विचार करतो आहेस हत्येचा? एकदाचा नाईक बोलला, पण जे बोलला ते ऐकून मी वीज पडल्यासारखा हादरलो. हत्येचा? कुणाच्या? मीराच्या. मीरा पेंढारकरच्या? चटका बसल्यासारखा मी ओरडलो, घाबरून इकडे तिकडे पाहिलं. ऐकायला जवळपास कोणीही नव्हतं. आम्ही अंगणात बसलो होतो, तिथून घराचं प्रवेशद्वार थोडं लांबच होतं. स्वयंपाकघरात श्यामलालची धुसर हालचाल दिसत होती, तो स्वयंपाकच लागला असावा. मग मी पुन्हा नाईकला विचारलं, मीरा पेंढारकरची हत्या? अरे तुला वेडबीड तर नाही लागलं? होय केळकर, हत्याच झाली. मीरा पेंढारकरची हत्या झाली आणि ती मी केली, नाईक घोगऱ्या आवाजात म्हणाला. आता वेड लागण्याची पाळी मला आली, तरी मी काकुळतीनं नाईकला म्हणालो, नाईक अरे असं काय बोलतोस? मला माहीत आहे तुझ्या मनात मीराविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे, माझ्यापेक्षा तू तिच्या सहवासात जास्त होतास हे कबूल आहे, कारण दवाखान्यापायी मला जास्त वेळ मिळतच नव्हता. पण नाईक खेळ खलास झाला, सनस्ट्रोकने उष्माघातानं गेली बिचारी. आज तिचा भाऊ तिचं सामान आणि अस्थि घेऊन रायपूरला गेला देखील. उद्यापर्यंत तो तिच्या गावाला सागरला कोण कुठली मीरा पेंढारकर? शिक्षिकेच्या नोकरीनिमित्त इथे येते काय आणि उष्माघातानं संपते काय? ट्रॅजिक स्टोरी, एवढं मात्र खरं. मग आता आपल्याला एक अंदाज आलेला आहे की या कथेमध्ये जे हे तिसरं पात्र आहे, आतापर्यंत आपण नाईक आणि केळकर या दोघांमधला संवाद बघितला, आणि नाईक म्हणतोय की हत्या झालेली आहे, पण कुणाची? तर मीरा पेंढारकर, जी शिक्षिका, म्हणजे तिसरं पात्र या कथेमधलं. मग हत्या म्हणता क्षणी इथे डॉक्टर केळकरला अगदी धक्का बसतो की हत्या असं कसं? मीरा जी गेली आहे ती सनस्ट्रोकने गेलेली आहे. कोण कुठली सागर नावाच्या गावातली ही मीरा इथे येते काय या छोट्याशा खेडेगावात? शिक्षिका म्हणून इथे कार्यरत राहते आणि सनस्ट्रोकने तिचा मृत्यू होतो. अगदी तरुण वयात या मीराचा मृत्यू झालेला आहे. आणि नाही, अरे डॉक्टर तू की मी? मीराचं डायग्नोसिस कोणी केलं? तू की मी? इट वॉज अ 100% हाय फीवर, पायरेक्सिया, सनस्ट्रोक, उष्माघात. तू पोलीस अधिकारी, तू नशेत देखील भलतसलत बोलायला नकोस, लक्षात ठेव. भिंतीला कान असतात, आकाशाला डोळे असतात आणि वृक्षवेलींना जिभा असतात. भावुकता फार महागडी असते नाही, टाळ्यावर आहे. आणि इथं हा पुलिस डॉक्टर केळकर म्हणत आहे, अरे डॉक्टर मी आहे की तू आहे? मी मीराचं डायग्नोसिस केलं आणि तिला अगदी हाय फीवर होता, तिला अतिशय जास्त असा ताप होता आणि तिला सनस्ट्रोक झाला, उष्माघात झाला आणि त्या उष्माघातात तिचा मृत्यू झाला. केळकर खरंच मीरा उष्माघातानं गेली? तुझ्याशी काही बोलली का रे शेवटी? इथे व्याकुळ झालेला नाही केळकरला प्रश्न विचारतोय की खरंच मीरा उष्माघातानं गेली? की शेवटच्या काळात तुझ्याशी काही बोलली का? 100% उष्माघातानेच, डॉक्टर केळकर इथं म्हणतायत. पण हे घुंका गाव घनचक्कर, विधभर गाव पण हातभर राजकारण. मीरा एकटीच राहत होती म्हणून मुद्दाम कुणाला शंका नको म्हणून मी तिचं प्रेत रायपूरला पाठवलं. बरोबर मी गेलो, सिव्हिल सर्जननी पोस्टमार्टम केलं. आम्हा दोघांच्याही सह्या आहेत अहवालावर. आकस्मिक पण आजारपणातनं मृत्यू. आणि नाही, तू तर प्रत्येक वेळेस जवळ होतास रे, ती काही बोलण्याच्या अवस्थेतच नव्हतीस. नव्हतीच, 105 आणि 6 तापात काय बोलणार? डोळ्यातून अश्रू ओघळत होते मात्र. पण ते अश्रूच असतील असं नाही, मरताना रुग्णाच्या डोळ्यातून अनेकदा पाणीही जातं. पुढे तू पंचनामाही केलास,
किशोरीलाल सरपंचाची स्वाक्षरी झाली, भावाला बोलावलं, दहन झालं, निपटलं सगळं। आज तिचा भाऊ गेला, फार दगदग झाली तुला नि मला। हे सगळं डॉक्टर केळकर बोलतोय आणि ते म्हणतात की 105-106 तिला ताप होता, डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अशातच तिचा तो शेवट झाला। आणि सगळं सगळं पंचनामा झाला, सगळ्यात तिचं दहन झालं, सगळं निपटलं, तिचा भाऊ आला आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन चुकल्यात। हे सगळं खरं रे, अगदी खरं, पण मी म्हणतो तेही खरं। नाईकने सुस्कारा टाकला। एका बाजूला डॉक्टर केळकर म्हणतायत की मीरा उष्माघातानं गेलेली आहे, उष्माघातानं तिचा मृत्यू झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला नाईक म्हणतो की हे सगळं खरं रे, अगदी खरं, पण मी म्हणतो तेही खरं। मग नाईक काय म्हणतो आहे? नाईक म्हणतो आहे की मीराची हत्या झाली। आता इथे दोघांचे खरं कसं काय राहू शकेल? ती उष्माघातानं गेली हे खरं की तिची हत्या झाली हे खरं? केळकर, मीराला रुग्णालयात भरती केव्हा केलंस? परवा दुपारी 3 वाजता। परवा 120 फॅरनहाईट तापमान होतं इथलं। आजच्या नई दुनियात पाहिलं मी। 3 वाजता भरती केलं, 6 वाजता गेली। केळकर लिहून दिलेल्या गोष्टीपेक्षा लिहून न दिलेल्या गोष्टीच खूप घडल्यात रे। परवा 1:30 मीरा माझ्या घरी आली होती। तुझ्या घरी? पण तू बोलला नाहीस। माझ्या घरी येण्यापूर्वी ती तलावातून आंघोळ करून आली। 12 वाजता ती तळ्यावर आली असली पाहिजे। 1-1.5 तास ती तळ्यात डुंबली, मग मी माझ्या घरी आली, मग ती माझ्या घरी आली। तरीच इतक्या उन्हात ती आंघोळ करायला गेली? अरे, गावातलं तिचं घर कुठे, हा तलाव कुठे, मैलभर अंतर ती चालत आली, पुन्हा कानाला काही बांधलं नसेल, तशात पाण्यात टुंबली, पुन्हा उन्हात, पुन्हा तुझ्या घरी, तेथून तिच्या घरी, म्हणूनच तिला उष्माघात झाला। पण तिला तळ्यावर जाण्याचं कारणच काय? तिच्या घरी काय विहीर नाही? जाऊ द्या, विनाशक आले विपरीत बुद्धी। काही वेळ शांतता पसरली। मला एकदम आठवलं, माझ्याही घरी मीरा आली होती। मी कामावर रुजवून 24 तासही झाले नसते। अगदी 1 दिवसाने नाईक रुजू होणार अशी बातमी होती। त्या मधल्या काळात मीरा माझ्याकडे आली होती। मीराची माझी ती पहिली भेट। श्यामलालने मला बातमी पुरवली होती, साहब तुम्हारी जातवाली यहाँ टीचर है, पेंढारकर नाम है, आपको मिलने के लिए आने वाली है। आणि जातवाली म्हणून मीरा पेंढारकर मला भेटायला आली। मध्य प्रदेशातील सगेरियन कऱ्हाडे ब्राह्मणांपैकी एक घर पेंढारकरांचं। मीराला आई नव्हती, वडील होते। पण मीराचा भाऊ मॅट्रिकमध्ये मेरिटमध्ये येण्याचा आनंद 2 दिवसही अनुभवू न शकता ते अकस्मात हृदयक्रिया बंद पडून वारले। तेव्हापासून भावाचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मीराला ही नोकरी करणे भाग पडले। मीराने पहिल्याच भेटीत मला हे सगळं सांगितलं, ते मला आठवले। त्यावेळची मीराचे रूप, गोरीपान उंच, सुदृढ बांधा, काळेभोर टप्पोरे डोळे, दाट केस, खेळाच्या केसांच्या कुरळ्या बटा, दोहो बाजूनी कपाळावर आलेल्या सनईसारखा मंजूळ आवाज, समईसारखं पावित्र्याचं तेज। आणि कसला विचार करतोस केळकर? डॉक्टरला ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या की गावात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मीरा त्यांना भेटायला आली आणि मीरा ही जातवाली म्हणून त्यांना भेटायला आली होती। मध्य प्रदेशातल्या सागर नावाच्या गावातली असलेली मीरा आईवडिलांचं छत्र हरवून बसलेली आहे। शिक्षण करणारा भाऊ आहे आणि तो भाऊ शिक्षण करतो म्हणून हिला नोकरी करणं भाग आहे। तर अशी ही मीरा या गावात एकटी राहते आणि तिचं जे काही दिसणं होतं, अतिशय देखणी असलेली अशी मीरा सहज लक्षात राहण्यासारखी होती। कसला विचार करतोस केळकर? आणि हा सगळा विचार त्या डॉक्टर केळकरांच्या मनात येतो। नाही, त्याला जाग करतोय, हां मी दचकलो। माझ्या मघाच्या वाक्याची परतफेड करण्याची पाळी नाईकवर आली होती। केळकर, तासभर मीरा माझ्या घरी होती, माझ्या सहवासात होती। नाईक थांबला। मी काहीतरी बोलावं अशी त्याची अपेक्षा होती, ती मी पूर्ण केली। नाईक, त्या दिवशीच कशाला? अनेकदा मीरा तुझ्या घरी यायची,
माझ्या व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता मोकळा, म्हणून मीरा तुझ्याकडे जास्त येणं साहजिक होतं. पण खरं सांगू, मीराला तुझ्या घरी पाहून मला बरं वाटायचं नाही. मी अगदी आतून बोलतोय, एक दोनदा तर मला असं वाटतं की जात भिन्न असली तरी तुमचा जोडा शोभून दिसेल, पण तुझ्या बोलण्या वागण्यात तसं काही दिसलं नाही. मग आता इथे डॉक्टर केळकर म्हणत आहेत की नाही, मीरा वारंवार आपली भेट घ्यायची तुझ्यासोबत. तुझ्या घरी तर ती बरेचदा आलेली होती आणि तुम्हा दोघांना बघितल्यावर असं वाटायचं की तुमचा जोडा खूप शोभून दिसतो आहे, पण तुझ्या वागण्यात मात्र हे असं कधी जाणवलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबतोय. पुढचा पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पलीकडच्या लेक्चरमध्ये घेऊ. इथेच थांबूया. धन्यवाद.